नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींना, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं संपूर्ण आणि परिपूर्ण भूगोल या व्याख्यानमालेत सहर्ष स्वागत करीत आहे. आपण या व्याख्यानमालेत शिकत आहोत महाराष्ट्रातील हवामान. मागच्या भागात या घटकाअंतर्गत हवामानासंदर्भातच्या विविध संकल्पना आपण समजून घेतल्या. त्याचबरोबर मागच्या भागात आपण महाराष्ट्रातील हवामानाचे स्वरूप हाही घटक शिकलो. त्याचबरोबर आपण मागच्या भागात महाराष्ट्रातील ऋतू हा घटक शिकायला सुरुवात केली आणि त्यामध्ये उन्हाळा हा ऋतू आपण शिकलो आहोत. आणि आता आपल्याला आजच्या या 13 भागामध्ये महाराष्ट्रातील ऋतूमध्ये पावसाळा हा घटक पाहायला सुरुवात करायची आहे. पावसाळा ऋतू, या ऋतूला वर्षा ऋतू असंही म्हणतात. या ऋतूचा कालखंड किती आहे? जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, असा 4 महिन्यांचा. बरं, आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाळा ऋतू सुरू कसा होतो हे अगोदर पाहूया. तर होतं काय, या अगोदर मार्च, एप्रिल, मे या कालावधीमध्ये आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अर्थात उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा ऋतू असतो. या उलट याच काळात दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा ऋतू असतो. आणि म्हणून होतं काय, उन्हाळ्यामध्ये उत्तर गोलार्धात कमी वायुभाराचा पट्टा तयार होतो, कमी वायुदाबाचा पट्टा तयार होतो. या उलट दक्षिण गोलार्धात जास्त वायुभाराचा पट्टा तयार होतो, जास्त वायुदाबाचा पट्टा तयार होतो. आणि त्यामुळं दक्षिण गोलार्धाकडून उत्तर गोलार्धाकडे, दक्षिण गोलार्ध म्हणजे जल गोलार्ध आहे आणि उत्तर गोलार्ध म्हणजे भूगोलार्ध आहे. आणि म्हणून जल गोलार्धाकडून पाण्याकडून जमिनीकडे म्हणजेच दक्षिण गोलार्धाकडून उत्तर गोलार्धाकडे वारे वाहू लागतात. झालं, हे वारे पाण्यावरून वाहत असतात, हिंदी महासागरावरून वाहत येत असतात. म्हणून प्रचंड प्रमाणात बाष्प आपल्याबरोबर घेऊन येतात. विषुववृत्त ओलांडल्यावर पृथ्वीच्या परिवलनामुळं या वाऱ्याची दिशा बदलती आहे आणि हे वारे नैऋत्यकडून ईशान्येकडे वाहू लागतात. म्हणून या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे असे म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये या वाऱ्यापासून 80 ते 85% पाऊस पडत असतो. बरं, हे वारे श्रीलंकेमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रवेश करतात. 1 जूनला केरळमधील तिरुअनंतपुरम या ठिकाणी पोहोचतात. 7 जूनला पूर्वेकडे कोलकात्यामध्ये पोहोचतात आणि 7 जूनलाच या नैऋत्य मोसमी वाऱ्याचं महाराष्ट्रात जोरदार धमाकेदार आगमन होतं. या आगमनालाच, महाराष्ट्रातील मान्सूनच्या आगमनालाच मान्सूनचा स्फोट होणे असे म्हणतात. आणि म्हणून अगदी सुरुवातीलाच कोकण आणि सह्याद्रीमध्ये या वाऱ्यापासून, विशेषतः सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर या वाऱ्यापासून भरपूर पाऊस पडतो. अशा रीतीनं महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पावसाला सुरुवात होते. पुढे मुंबईमध्ये 10 जूनला पावसाला सुरुवात होते. बर, मग या वाऱ्यापासून महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडतो तो 80% जास्त प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. मागच्या लेक्चरमध्ये प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय हे आपण पाहिलं. या वाऱ्यापासून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी पडतो. या ठिकाणी सुमारे 707 सेंटीमीटर पाऊस पडतो. बरं, आंबोली याच ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडायचं कारण काय? तर या ठिकाणची, आंबोली या ठिकाणची रचना अशी त्रिकोणाकृती आहे आणि त्यामुळं तिन्ही दिशेने येणारे वारे एकत्र येतात, एकवटले जातात आंबोली या ठिकाणी आणि म्हणून त्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो. यानंतर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी 594 सेंटीमीटर पाऊस पडतो. यानंतर कोल्हापूरमधील गगनबावडा या ठिकाणी 583 सेंटीमीटर पाऊस पडतो. यानंतर रायगडमधील माथेरान या ठिकाणी 493 सेंटीमीटर पाऊस पडतो आणि पुणे जिल्ह्यामधील खंडाळा या ठिकाणी 449 सेंटीमीटर पाऊस पडतो. महाराष्ट्रामधील जास्त पर्जन्याचे ठिकाणही काही सांगितले. मागच्या वर्षी एका परीक्षेला प्रश्न आला होता, पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? तर पुणे जिल्ह्यामध्ये खंडाळा या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो, हे आत्ताच मी सांगितलं. झालं, अशा रीतीनं महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाची ठिकाणं मी तुम्हाला सांगितले. अजून एक महत्त्वाचं आहे की सह्याद्री आणि कोकण या दोन्ही बाबतीत दक्षिणेकडे जास्त पाऊस पडतो. सह्याद्री आणि कोकण या दोन्ही प्रदेशाच्या बाबतीत जसजसे उत्तरेकडे जावे तसतसं पावसाचं प्रमाण कमी होतं.
बर पुढं सह्याद्री ओलांडल्यानंतर हे वारे जसजसे पूर्वेकडे जातात तसतसे पावसाचे प्रमाण कमी होतं. कसं होतं, जेव्हा सह्याद्री ओलांडलं जातो त्यावेळेस या वाऱ्यांची दिशा अधोगामी दिशा होती, म्हणजे हे वारे खाली येतात. खाली आल्यानंतर भूपृष्ठालगत आल्यानंतर ते उष्ण होतात, उष्ण झाल्यानंतर ते प्रसरण पावतात. प्रसरण पावल्यामुळं त्यांची बाष्प धारण क्षमता वाढते, म्हणजेच ते कोरडे होतात आणि त्यामुळं त्यापासून फार कमी प्रमाणात पाऊस पडतो. यामध्ये एक दोन महत्त्वाचे प्रदेश आहेत, एक पर्जन्यछायेचा प्रदेश आणि त्याच्यापुढं असणारा अवर्षणग्रस्त प्रदेश. तर पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे काय, तर एखाद्या पर्वताचा वात विमुख तीव्र उताराचा प्रदेश, ज्या ठिकाणी पावसाचं अत्यंत वेगानं प्रमाण कमी होत असतं, या ठिकाणाला पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात. आता पहा, एखाद्या पर्वताचा वात विमुख म्हणजे काय, ज्या दिशेने वारे वाहत येतात त्याच्या विरोधी बाजू. फॉर एक्झाम्पल, असा सह्याद्री आहे आणि असे वारे वाहत आले तर इकडचा भाग म्हणजे वात विमुख प्रदेश आणि या प्रदेशामध्ये या तीव्र उतारावरती पावसाचं प्रमाण अत्यंत वेगाने कमी होतं, त्याला म्हणतात पर्जन्यछायेचा प्रदेश. उदाहरणार्थ हा सह्याद्री आहे, हे सह्याद्रीचं एक शिखर मानूया. फॉर एक्झाम्पल हे महाबळेश्वर, या ठिकाणी 594 सेंटीमीटर पाऊस पडतो. मात्र इथून खाली आपण इथून खाली पूर्वेकडे आलो, अगदी 18 किलोमीटर अंतरावरती पाचगणीला आलो तर त्या ठिकाणी फक्त 158 सेंटीमीटर पाऊस पडतो. अजून थोडंसं पुढं 19 किलोमीटर पुढं आलो तर 19 किलोमीटर पुढं आलं तर वाई आहे, वाई ठिकाणी फक्त 54 सेंटीमीटर पाऊस पडतो. त्याच्या थोडंसं पुढं आलं फलटण आहे, फलटणमध्ये 32 सेंटीमीटर पाऊस पडतो. तर हे सगळे झाले पर्जन्यछायेचे प्रदेश. अजून पुढे हे वारे पूर्वेकडे वाहत आले की सपाट पठारी प्रदेश लागतो. याही ठिकाणी वारे कोरडे बनल्यामुळं त्यांची बाष्पधारण क्षमता वाढल्यामुळं पावसाचं प्रमाण कमी होतं आणि या ठिकाणाला अवर्षणग्रस्त प्रदेश असे म्हणतात. मग नगर, सोलापूर, बीड, पुण्याचा काही भाग, साताऱ्याचा काही भाग, हे सगळे अवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये येतात. महाराष्ट्रामध्ये 6% लोकसंख्या आणि 20% क्षेत्र जे आहे ते अवर्षणग्रस्त आहे, ज्या भागामध्ये 30 ते 50 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. बर, त्याच्यानंतर आपण हेच वारे पुढे विदर्भात गेल्यानंतर विदर्भातील पर्वतरंगामुळं जंगलामुळं हे वारे अडवले जातात. वाऱ्याची दिशा ऊर्ध्वगामी होते, म्हणजे वरती जातात. वरती गेल्यानंतर थंड होतात, थंड झाल्यानंतर आकुंचन पावतात. आकुंचन पावले की ते बाष्प संतृप्त होतात, म्हणजे आहे त्या बाष्पानं समाधानी होतात आणि पुन्हा विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढतं. उदाहरणार्थ विदर्भामध्ये सर्वात जास्त पाऊस अमरावती जिल्ह्यातील गाविलगड टेकड्यामध्ये चिखलदरा या ठिकाणी 150 सेंटीमीटर पडतो. गडचिरोलीमध्ये 129 सेंटीमीटर पडतो. भंडारामध्ये 126 सेंटीमीटर पडतो. चंद्रपूरमध्ये 120 सेंटीमीटर पाऊस पडतो. अशा रीतीनं हवेच्या अधोगामी दिशेमुळे पावसाचं प्रमाण कमी होत असतं, हवेच्या ऊर्ध्वगामी दिशेमुळे पावसाचं प्रमाण वाढत असतं. हा एक मुद्दा लक्षात असू द्या. बरं, आता मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचं ठिकाण. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी सातारा जिल्ह्यातील दहिवडी या ठिकाणी 29 सेंटीमीटर फक्त पाऊस पडतो, सर्वात कमी पाऊस. ओके, अजून एक महत्त्वाची संकल्पना तुम्हाला सांगायची. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस जुलै महिन्यात पडतो. विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये सर्वात जास्त पाऊस ऑगस्ट महिन्यात पडतो. मात्र बीड, सोलापूर, नगर यासारख्या अवर्षणग्रस्त प्रदेशाचा विचार केला तर या अवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये सर्वात जास्त पाऊस सप्टेंबर महिन्यात पडत असतो. ठीक आहे, तर सर्वात जास्त पावसाचे ठिकाण, सर्वात कमी पावसाचे ठिकाण, का पावसाचं प्रमाण वाढतं, का पावसाचं प्रमाण कमी होतं हे पाहिलं. आता एक अजून एक छोटीशी संकल्पना आपल्याला समजून घ्यायची, ते म्हणजे वार्षिक पर्जन्याचे दिवस. वार्षिक पर्जन्याचे दिवस म्हणजे काय, एका वर्षात किती दिवस पाऊस पडतो, 365 दिवसापैकी किती दिवस पाऊस पडतो, याला म्हणायचं वार्षिक पर्जन्याचे दिवस. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वार्षिक पर्जन्याचे दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील गगन बावडा या ठिकाणी 129 दिवस पाऊस पडतो. 2 नंबरला आंबोली आहे, 125 दिवस पाऊस पडतो. 3 नंबरला महाबळेश्वर आहे, 119 दिवस पाऊस पडतो. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वार्षिक पर्जन्याचे दिवस पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यामध्ये मसवड या ठिकाणी 30 दिवस फक्त पाऊस पडतो. आपल्या नगर, सोलापूर, बीड यासारख्या अवर्षणग्रस्त भागामध्ये 50 ते 75 दिवस पाऊस पडतो आणि 30 ते 50 सेंटीमीटर पाऊस पडत असतो.
ओके तर अशा रीतीनं महाराष्ट्रामध्ये प्रतिरोध प्रकारचा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो हे आपण पाहिलं. याचबरोबर महाराष्ट्रातील पावसाळा हा ऋतू आपला संपला. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा ऋतू पाहायचा आहे तो म्हणजे हिवाळा. बर हिवाळा ऋतू यालाच शरद ऋतू असंही म्हणतात. याचा कालखंड किती आहे? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असे 5 महिने. बरं, आता हा हिवाळा ऋतू सुरू कसा होतो हे पाहण्याच्या अगोदर एक दुसरी एक संकल्पना सांगतो. ती संकल्पना काय आहे? तर ऑक्टोबर हीट किंवा ऑक्टोबर उष्मा. ऑक्टोबर महिन्यामध्ये काय होतं की आपल्या महाराष्ट्रावरचं ढगांचं आच्छादन नष्ट होतं, त्यामुळे सूर्यप्रकाश डायरेक्ट भूपृष्ठावरती येतो. त्याचबरोबर ढगांचंच आच्छादन नाही, ढगच नाही तर पाऊस कसा पडणार, म्हणजे पाऊस बंद होतो. आणि त्यामुळं ऑक्टोबर महिन्यामध्ये तापमान वाढतं. या वाढलेल्या तापमानालाच ऑक्टोबर हीट किंवा ऑक्टोबर उष्मा असे म्हणतात. ओके, आता मी तुम्हाला सांगतो की हिवाळा ऋतू सुरू कसा होतो. 23 सप्टेंबर नंतर सूर्य दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो. दक्षिण गोलार्धात प्रवेश केल्यामुळं दक्षिण गोलार्धामध्ये दिवस मोठा होतो. दक्षिण गोलार्धामध्ये सूर्यकिरण सरळ पडायला लागतात, लंबरूप पडायला लागतात, त्यामुळे दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा ऋतू सुरू होतो. याउलट उत्तर गोलार्धामध्ये काय होतं? उत्तर गोलार्धामध्ये सूर्यकिरण तिरपी पडतात, रात्र मोठी होती, त्यामुळे तापमान कमी होतं. आणि कमी झालेल्या या तापमानाच्या कालखंडालाच आपण हिवाळा असे म्हणतो. झालं हिवाळा. आता हिवाळा ऋतू उत्तर गोलार्धामध्ये सुरू झाला आहे, दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे. उत्तर गोलार्ध म्हणजे भूगोलार्ध आहे, जमीन आहे. दक्षिण गोलार्ध जिथं आता उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे ते जल गोलार्ध आहे. आणि म्हणूनच होतं काय, हिवाळ्यात म्हणजेच उत्तर गोलार्धामध्ये जमिनीवर वायुदाब वाढतो आणि दक्षिण गोलार्धामध्ये कमी होतो. म्हणून उत्तर गोलार्धाकडून दक्षिण गोलार्धाकडे म्हणजे जमिनीकडून पाण्याकडे वारे वाहू लागतात. या वाऱ्यांची सुरुवातीची दिशा जी आहे ती ईशान्येकडून नैऋत्य असते आणि म्हणून त्यांना ईशान्य मोसमी वारे असे म्हणतात. त्यांनाच परतीचा मान्सून असेही म्हणतात. हे वारे जमिनीवरून वाहत असल्या कारणानं प्रामुख्याने हिवाळ्यात महाराष्ट्रात पाऊस पडत नाही. मात्र या वाऱ्याचा काही भाग पूर्वेकडून बंगालच्या उपसागरावरून वाहत आल्यानं पूर्व विदर्भामध्ये काही प्रमाणात हिवाळ्यात पाऊस पडतो. अशा रीतीने हिवाळ्यातल्या पावसासंदर्भाची संकल्पना. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये हिवाळ्यात कोकणाला समुद्र सान्निध्य असल्या कारणानं पठाराच्या तुलनेत उबदारपणा चांगला असतो. मात्र पठारावरती अत्यंत कडक थंडी असते, तापमान कमी असतं, अगदी 15 डिग्री सेल्सिअसपेक्षाही पठारावरती तापमान कमी होतं. संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवसाचं सरासरी तापमान जे आहे ते 30 डिग्री सेल्सिअस असतं आणि रात्रीचं सरासरी तापमान जे आहे ते 18 डिग्री सेल्सिअस असतं. आता तुम्ही बऱ्याच वेळा अगदी महाराष्ट्रातील हवामान या टॉपिकमध्ये सुरुवातीपासून 2 गोष्टी ऐकत आलेल्या असाल, वायुभार कमी, वायुभार जास्त म्हणजे काय. हे नाही कळलं तर वाऱ्याची निर्मिती कळणार नाही, वाऱ्याची निर्मिती कळली नाही वाऱ्याची दिशा आणि पर्जन्य कसा सुरू होतो हे कळणार नाही. आणि म्हणून या 2 संकल्पनांनी समजून घ्या, वायू म्हणजेच काय हवा आणि भार म्हणजे काय वजन. तर जिथं हवेचं वजन जास्त तिथं वायुभार जास्त, जिथं हवेचं वजन कमी तिथं वायुभार कमी, अशा रीतीने साधा सोपा. वायुदाब आणि वायुभार एकच आहे. तर हवेचं वजन जास्त कमी कसं, तर अगदी हवेला वजन असतं लक्षात असू द्या. आणि जिथं तापमान कमी असतं म्हणजेच हवा थंड असती, तिथली हवा तिथला वायू जो आहे तो जड असतो. म्हणून जिथं हिवाळा ऋतू सुरू होतो, जिथं हिवाळा ऋतू असतो तिथं जास्त वायुभार असतो, आणि जिथं उन्हाळा ऋतू असतो तिथं हवा तापली की ती हलकी होते म्हणजे कमी वायुभार होतो. या जास्त वायुभार आणि कमी वायुभारामुळेच वारे वाहायला लागतात. उदाहरणार्थ खारे वारे, मतलई वारे. खारे वारे म्हणजे काय? समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे म्हणतात. बरं, हे कसे तयार होतात? दिवसा होतं काय, जेव्हा सूर्यप्रकाश पडतो त्यावेळी जमीन लवकर तापते, त्या तुलनेत समुद्राचं पाणी लवकर तापत नाही. आणि म्हणून होतं काय, जमिनीवरती कमी वायुभार तयार होतो कारण तापमान जास्त आहे, आणि समुद्राच्या पाण्यावरती जास्त वायुभार कारण हवा तितकी तापलेली नसते. आणि म्हणून समुद्राकडून जमिनीकडे हे वारे वाहतात, समुद्राकडून जमिनीकडे दिवसा हे वारे वाहतात, म्हणून त्यांना खारे वारे म्हणतात. या उलट रात्री काय होतं, जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेस तापमान कमी व्हायला सुरुवात होतं, त्यामध्ये
पाण्याचं तापमान लवकर कमी होत नाही, त्या तुलनेत जमिनीचं तापमान लवकर कमी होतं. जमिनीवर थंड हवा निर्माण होते आणि त्यामुळं जमिनीवर जास्त वायुभार तयार होतो, समुद्रावर कमी वायुभार तयार होतो. म्हणून जमिनीकडून समुद्राकडे रात्री वारे वाहू लागतात, त्यांना मतलय वारे असं म्हणतात किंवा त्यांना भूमीय वारे असंही म्हटलं जातं. तर अशा रीतीने खारे वारे, मतलय वारे या दोन संकल्पना आपण सुद्धा समजून घेतलेल्या आहेत. ह्या वायुभार ही संकल्पना आपण सुद्धा समजून घेतलेली आहे. अशा रीतीनं महाराष्ट्रातील ऋतू हा घटक आपला संपलेला आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील ऋतू बरोबरच महाराष्ट्रातील हवामान हा घटक सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक आपण शिकलो आहोत, समजून घेतलं आहोत. आज आपण या भागात इथंच थांबणार आहोत, पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.